everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. मी आहे सनी आणि येस आज आहे मला सुट्टी. खूप दिवसाने सुट्टी मिळते. सो इट्स द मंथ ऑफ एप्रिल आणि आम्ही चाललो आहे बाहेर. आम्ही चाललो आहे रचनाच्या फ्रेंड्सला भेटायला जे सी ए आहेत. वन इज शरण्य अँड द अदर इज प्रियांक. सो नक्की तुम्हाला दाखवूच आम्ही काय काय करतोय. सो वी ऑल आर रेडी. रचना रेडी झाली आहे, मी रेडी होतोय. सो रेडी झालेला व्लॉग तर तुम्ही माझ्या बरोबर बघितलाच. नाव वी आर ऑल सेट टू लिव्ह आणि नायसायचं सगळं गडबड गडबड झाली आहे. आम्ही कसं शूट केलेलं तो व्हिडिओ आम्हाला माहिती आहे, कारण नायसा सनी मला वरती शूट करतो आणि नायसा सगळं खाली गोंधळ गोंधळ. म्हणजे माझ्या पर्समधली एक वस्तू तिने पर्समध्ये ठेवली नाही, सगळी वस्तू बाहेर काढली, वाट लावली तिने. आम्ही तिथे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर. चला बस झालं, चला इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर. So yes, चला तर निघूया. Let's go. नायसा आमची किती क्यूट दिसते. नायसाचं सगळं येल्लो व्हाईट झालंय, पण आमच्याकडे शूजच नाही आहेत येल्लो कलरचे. सगळे शूज तिचे पिंक आहेत, मला आजच कळलंय. आणि लवकरात लवकर आता वेगळ्या कलरचे शूज आहेत नायसा. नायसा चलो से बाय टू आजी. आजीला बाय कर. जा 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 लवकर. बघ बाबा गेले. बघ हे बघ बाबा गेले. हो बाबा गेले. बघ हे बघ मी पण चालली आजीला बाय करायला. बाय. नायसाची घाई बघ. नायसा नायसा हे बघ आजी बोलते. नायसा बाय कर. चल बाय. नको येऊ. मी नको येऊ. चल बाय. बघा आमची महाराणी. बघा पहिले शूज काढायचे असतात गाडीत बसल्या बसले. अजिबात शूज आवडत नाही पोरीला, है ना नायसा. गाढव कशी गाते. आता आम्ही पोहोचलो मुलुंडला आणि माझी फ्रेंड तिला पिक करायचंय भांडूप बनलं, कारण ऑन द वे येतं. आम्ही पवईला चाललो त्यामुळे. अँड आता आम्हाला ॲक्च्युली घ्यायचा आहे केक, कारण तिचा आत्ता जस्ट बड्डे येऊन गेले आहे. केक तो बनता आहे आणि नायसा झोपली, मस्त जेवली ती. तिच्यासाठी जेवण घेऊन आलेली, टिफिन खाल्लं तिच्या तिच्या टायमावर आणि आता छान प्रकारे झोपली. सो सनी चाललाय केक आणायला. सनी इज गोईंग. सो सनी तिथे शूट करेल, कारण बघून तरी खूप छान वाटतंय. केक ओ क्लॉक म्हणून एक शॉप आम्हाला इथे दिसलंय. मी आलो आहे केक घ्यायला, शरण्याचा बर्थडे केक. सर्चिंग फॉर द केक शॉप.
सो हियर कम्स माझी फ्रेंड. अच्छा इधर ही मिलना है क्या हमें? गाड़ी में बैठ. सनी ने तिच्यासाठी जे सरप्राईज आणले तर त्याने तिथेच ठेवलंय आणि ते तिला कळलंय. ठीक आहे चलता है. अभी भी तो नहीं बोलती ना प्रियांक के फेयरवेल करके सोचते. शी यार प्रियांक सॉरी. कैसे तुम लोग? ये उसको पीछे दिवाएगी क्या? तू कैसे पहले बोल. मस्त. सो शी शरण्या. शरण्या से हाय. सो ही आली आहे यूएसए वरन. यूएसए रिटर्न. यूएसए ला कायमची नव्हती म्हणजे तिकडचीच नाही आहे ती. आताच जस्ट तिच्या लग्नानंतर ती गेली आहे यूएसए ला. टू इयर्स हुए की तरी शादी को? शादी होगी टू इयर्स हो गया. तो तू थ्री इयर्स क्यों बोल रही है? अभी थर्ड एनिवर्सरी गया तो इसके लिए मैं सोच रही थी. तीन साल तो 3 साल हुए. 2018 में शादी हुआ. इतना जल्दी हो गया जरा. हाँ ऐसे लगा अरे अभी तो आई थी मैं तेरी शादी में. हाँ तो 3 साल हो गए. मेरे क्या मतलब मेरे शादी के वक्त ये थी भी नहीं. Obviously. हाँ तो प्लान भी नहीं था. हाँ तो नया फेस वो देख रहे मतलब. अरे वो सोई थी अभी जस्ट उठी. अच्छा तू भी मास्क निकाल ना. मतलब पता चल किस चलेगा कि रचना है. नीट कर मास्क. सो ही माझे हक्काची टेडी बेअर है. तो घुस तो मेरी जगह इसने ले ली. देख ना मैंने तो पहले ही बोला था कि नाइसा आ गई तो नाइसा ले लेगी जगह. नाइसा नाइसा क्या देख रही है समझ में नहीं आ रहा है. सोच रही है. चलो स्वामी अलोत पवई. हॉस्पिटल में मिलने आया था. कहाँ मिले? कैसे पता चलेगा उसे? उसकी मम्मी को नहीं याद है. देखा वो सोच रही है वो. I know fifth day आया था तू से मिलने. ये तू है ना चलते फिरते गेम लेके आने की जरूरत नहीं तेरे को. अरे वो मेरा हाथ पे लेके चली. मेरा भी ध्यान नहीं था वो. Thank you.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Sharanya. Happy birthday to you. Happy birthday. क्यों नहीं खा दी? थोड़ा सा भी नहीं बाधा है फॉरेवर की बाधा है ये उसको हाँ देख ये देख हमने मैसेज दो तीन बार में लेके आया अरे अबे ये थोड़ा तो बचता है यार कब मिलेगी ना देख इसको देख इसको नो नो शरण्या का मेकअप थोड़ा बन जाए डर गए डर गए अरे टीका लगा पास कौन करता है नाइसा डर गई नाइसा का रिएक्शन एक मिनट मुझे सानी को देना उड़ गई पता है नाइसा डर गई हम क्या कर रहे हैं नाइसा अरे नाइसा का वीकनेस है मेरा भी वीकनेस है जब इतना चेहरे में इसने एक चेहरे में लगाया ऊपर से थोड़ा टिश्यू भी खत्म कर दिया खुश खुश सो प्रियांक प्रमोट झालाय म्हणजे त्याला प्रमोशन मिळालंय तो खूप खुश आहे आणि त्याची वाईफ बिचारी हॅपी टीयर्स मध्ये येस इट्स फॉर इट्स टाइम फॉर सेलिब्रेशन आणि शरण्या इज रेडी टू इट अगेन शी इज लाइक फिर से पार्टी बट शी इज रेडी टू इट अगेन आज मैं इतनी खुश हूं मुझे फिर से भूख लगी है ओनली शरण्या एंड आई कैन से दिस आपको पता है हाँ यहाँ पर ये रचना इसलिए इसके होती है हमें तो बहुत भूख लगा इस मेरे बर्थडे के शॉपिंग के दिन रचना नहीं कहते ना थालियाँ नहीं कहते बस हो गया इसके बाद इसके बाद बड़ा यार इसके बाद से रचना नहीं कहते मेरा और बोलती है वेस्ट का मेरा रचना पूरा वेस्ट है सो ही शरण्या तुम्हाला तर ह्या कॅफेचं स्पेशालिटी सांगणार आहे ये कॅफे का स्पेशालिटी ऐसा आहे की यहाँ पे जितने भी वेटर्स है ना सब डेफ और आई मीन दे कांट टॉक तो इसके लिए ना ये दिस इज फॉर सच इम्पेयर्ड पीपल और दे ऑल डू इट इन साइन लैंग्वेज और वो इतना अच्छा है ना कि मतलब ऐसे लोगों के लिए भी लोग बहुत सारा जॉब अपॉर्चुनिटीज़ देते हैं एंड वो लोग भी हमारी तरह नॉर्मल और बहुत फ्री और एन्जॉय करते हैं जैसे हमारे जैसे ऐसे सारे बहुत सारे लोग उनसे साइन लैंग्वेज में बात किया तो जैसे थैंक यू आणि मग त्यांनी इथे आता आम्हाला असं हे दिलंय युअर मिनी गाईड टू अवर सुपर हिरोज आणि त्यांच्या ह्याच्यावर त्यांनी असं लिहिलंय कपड्यांवरती आणि टू साइन गार्ड जाव लेके जाव आणि तू साइन लँग्वेजेस त्यांना सगळं सांगायला लागतं जी एम सी एस असा एक कोर्स होता सी ए का ह्याचा
तिथे आम्ही तिघं भेटलो आणि खूप मजा केली. खूप साऱ्या आठवणी आहेत, खूप भांडलो. आज पण असं वाटलं की हे लोक मला मारून टाकतील, कारण मी कधीच या दोघांचे फोन उचलत नाही. सो हॅपी आम्ही दोघे की हा प्रमोट झाला आहे, याला प्रमोशन मिळालंय. से बाय इन माय व्लॉग्स. बाय. हम अब जल्दी चेन्नई में मिलेंगे. प्लान चल रहे, लेट्स सी. चलो मिलते हैं. आंटी को बोलना, पूछा है नानी को भी पूछ, बाद में आना घर पे. ठीक है, बाय. सो अशा प्रकारे आम्ही आमचा सकाळचा टाइम स्पेंड केलाय. तुम्ही भेटलाच माझ्या फ्रेंड्सला, खूप साऱ्या गप्पा मारल्या, खूप साऱ्या आठवणी परत एकदा आल्या. ऑफकोर्स आम्ही ते मध्ये मध्ये शूट नाही करू शकलो, कारण आम्ही एवढं इन्वॉल्व झालेलो. आणि फूड वॉज अमेझिंग. तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्ही कधी इथे पवईला आलात तर. आणि तुम्हाला त्याची स्पेशालिटी तर सांगितलीच शरण्यानी काय होती. इवन फूड ऑर्डर करताना ना त्यांनी त्यांच्या मेनू कार्डवर ना नंबर्स आहेत, तिथे साईन लँग्वेजेस असं पिक्चर्समध्ये त्यांनी दाखवलं आहे. आणि तसं त्याच पद्धतीने आपल्याला त्यांना ऑर्डर प्लेस करायची असते. म्हणजे मला खूप आवडलं त्यांनी जे पुढाकार घेऊन अशा लोकांसाठी खास ते एक हॉटेल म्हणजे त्यांनी बनवलं, पण त्या अशा लोकांना त्यांनी तिथे ठेवलं आहे. मला खूप आवडलं ते. सो ह्या ब्लॉग पुरता एवढंच होतं. त्याच्या पुढचं जे पण फन आहे, म्हणजे जे आमचं इव्हनिंगवालं जे सेक्शन आहे, ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि ते तुम्हाला उद्या समजेल की आम्ही ह्याच्या पुढे काय करणार आहोत, मी आणि सनी. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय.